वरुड़ा पुलिस थाना अंतर्गत पुलिस ने जुआ अड्डे पर छापामार कार्रवाई की है। इसमें पुलिस ने 14 आरोपियों को गिरफ्तार किया है। उनसे नकदी और मोबाइल ऐसा कुल 5 लाख रुपए का मुद्देमाल भी जब्त किया गया। कल रात्रीला आम्हाला एक गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की वाटोडा पुलिस स्टेशन अंतर्गत विनेश पद्मावती अपार्टमेंट उमरेड रोड वर येथे काही लोक एका फ्लॅट मध्ये जुगार खेळत बसलेले आहे। या माहितीवरून आम्ही वरिष्ठांना माहिती देऊन आणि सर्व स्टाफसह आम्ही तिथे पोहोचलो आणि रेड कार्यवाही केली। तिथे आम्हाला एकूण 14 आरोपी मिळून आलेले आहे। 14 आरोपीकडे कॅशमध्ये 39,140 रुपये कॅश मिळाली, 13 मोबाईल मिळाले, 4 मोटरसायकली आणि तिथे पाण्याच्या सुविधाकरिता जो फ्रीज वापरलेला आहे तो फ्रीज, अशी टोटल जवळपास 5 लाखाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि सर्व आरोपितांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाईकरिता पोलीस ठाण्याने वाटोडा यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे। यामध्ये प्राथमिक माहिती मिळाल्यानुसार मोहम्मद रिजवान राहणार हिवरी लेआउट हा आणि याचा पार्टनर राजेश एकनाथ बिनेकर हे दोघं मिळून जुगार अड्डा भरवत होते आणि ज्या फ्लॅटमध्ये जुगार अड्डा मिळालेला होता तो फ्लॅट हा एका आरोपी क्रमांक 1 सोनकांबळे जो आहे त्यांनी रेंटवर घेतलेला होता आणि त्याच्या फ्लॅटमध्ये हा जुगार अड्डा सुरू होता। सर्व माहिती घेणे सुरू आहे। एक अंकुश खडगे नावाचा जो आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वीसुद्धा जुगारचे गुन्हे दाखल।